मनात जिद्द प्रामाणिकपणा आणि बेरोजगारांना काम देण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यास यश हमखास मिळतं हे नागपूर जिल्ह्यातल्या क्रांतीज्योती महिला बचत गटानं दाखवून दिलं आहे. पाहूया याबाबतची यशोगाथा. नागपूर शहरापासून 25 किलोमीटर दूर असलेल्या बुट्टीबुरी या ग्रामीण परिसरात दीपा चौरे या महिलेनं क्रांतीज्योती महिला बचत गटाची स्थापना करून हाताला काम नसलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शिलाई मशीनच्या माध्यमातून दीपा चौरे आणि त्यांच्या बचत गटातल्या महिलांनी महिलांचे विविध ड्रेस शिवायला सुरुवात केली. हे काम करत असताना महिलांनी एक पाऊल पुढे टाकत उच्च दर्जाच्या चादरी, विविध बॅग, महिलांचे पर्स यासह नित्योपयोगी वस्तू देखील तयार करायला सुरुवात केली. स्टॉलमध्ये आम्ही जास्त माल विक्री करतो. आमच्या नागपूरला वगैरे स्टॉल लागतात, त्या स्टॉलमध्ये माल विक्री होते. पुन्हा ऑनलाईन आम्ही याची डिलिव्हरी करतो. ऑनलाईन डिलिव्हरी करताना त्यांच्याकडून पेमेंट आधी बँकमध्ये बुकिंग करतो आणि नंतर आम्ही त्यांना माल पाठवतो. असं पूर्ण भारतभर आम्ही मालाची डिलिव्हरी करतो. डिलिव्हरी करताना आपण कुरिअरचा वापर करतो किंवा आपण ट्रान्सपोर्टने त्यांना पाठवतो. तर आम्ही महिन्याचे तर आम्ही 1 लाखापर्यंत कमवतो, पण त्या सगळ्या बायाचा इन्व्हेस्टमेंट राहतो. असा एकटीचाच नसतो, सर्व बायांचे त्याच्यामध्ये रोजगार उपलब्ध असतो. दुपारच्या वेळ आपल्याकडे असते तो वाया न घालता आपण काही ना काही तरी केलं पाहिजे. यातूनच आम्ही हे एवढं मोठं उभारलेलं आहे. या महिलांनी आपल्या परिसरात ग्रामीण भागात रुरल मार्ट नावाचं दुकान देखील सुरू केलं आहे. या ठिकाणी अतिशय स्वस्तात आणि उच्च गुणवत्तेची उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. क्रांतीज्योती महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी होऊ लागल्यानं व्यवसायात तेजी आली आहे. या बचत गटानं आपल्या परिसरातल्याच 350 ते 400 महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. आणि क्रांतीज्योती महिला बचत गटाची स्थापना 30/3/2015 झाली आहे. तेव्हापासून गटामध्ये आम्ही 10 महिला आहे आणि 10 महिलाही मिळून काम करतो आम्ही. आणि इतर सर्व महिलांना गटांनासुद्धा काम मिळत आहे आणि त्या कामामुळे आम्हाला मोबदला मिळत आहे. काम करत आहे त्याच्यामुळे घरामध्ये थोडीशी मदत होत आहे. सगळ्या बाया मिळून आम्ही काम करत आहे, त्याच्यामुळे आम्ही सामोरे जात आहे आणि आम्हालासुद्धा अनुभव आला आहे गटामध्ये काम केल्यानंतर. समाज माध्यमांचा वापर करून ऑनलाईन पद्धतीनंही उत्पादनांची विक्री होत असल्यानं क्रांतीज्योती महिला बचत गटातल्या महिलांनी आपली आर्थिक उन्नती साधली आहे. महिला बचत गटाच्या या कार्यात नाबार्ड आणि तेजस्विनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेंनी देखील मोठी मदत केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या या क्रांतीज्योती महिला बचत गटाच्या अध्यक्षा दीपा चौरे आणि त्यांच्या सदस्यांना केंद्र सरकारच्या नीती आयोगातर्फे नुकताच भारत बदलणाऱ्या महिला हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला. त्यांनी जे काही प्रयत्न केले त्यांचं जे यशाची पावती आहे ही, त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मुळातच नाबार्डने ही जी संकल्पना आणली होती देशामध्ये बचत गटांची, तर त्यामागचा उद्देशच हा होता की बचत गटाच्या माध्यमातून, समूहाच्या माध्यमातून लोकांनी एकत्र यावं, बँकेशी जुळावं, त्यांनी स्वतःचे व्यवहार स्वतः करण्याची त्यांना ती आत्मविश्वास मिळावा, त्यांच्यात ती शिस्त लागावी, कुठेतरी त्यांनी स्वतःचे त्यांचे कलागुणांना वाव देऊन स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करावा, ही ती भावना होती. क्रांतीज्योती महिला बचत गटानं केलेलं कार्य निश्चितच कौतुकास्पद असून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर महिलांना देखील प्रेरणादायी आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णा मस्के, नागपूर.